आमच्या प्रत्येक न्यूजच्या अपडेट पाहण्याकरिता यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. न्यूज आवडली असेल तर नक्की शेअर करा. नमस्कार, मी अश्विनी SCN च्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या सुविचार मालेने. वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे. कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते. तर टाकूया नजर आजच्या हेडलाईनवर. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अचलपूर येथे महावितरण कार्यालयात वृक्षारोपण सोहळा संपन्न. आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत 13 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ. कांडली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, गोवर्धन विहार शांती तालमील मागील वसाहत समस्यांच्या विळख्यात. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग अचलपूर शहर 2 येथे दिनांक 13/7/2018 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता श्री DB पोटे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. वृक्षारोपण करताना जांभूळ, वळ, पिंपळ, आवळा, पारिजातक, कविठा, कडुनिंब इत्यादी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीमध्ये उपविभागीय कार्यालयातील श्री GD बेहरे व श्री KM काळे यांना दिलेल्या या कामाची जबाबदारी योग्य प्रकारे व शांततेत पार पडली. वृक्ष लागवडीकरिता श्री तिवारी, श्री नंदवंशी, श्री रांगोळे, श्री इळपाते, श्री सुने, शारिक वेग, दीपक यादव, श्री उमाळकर, श्री अडबोल, श्री खवले, श्री मानकर, श्री साखरे, श्री मोहोळ यांनी मोलाचे योगदान देऊन वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली. तसेच उपविभागातील महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा वृक्ष लागवडीकरिता मोठ्या जोमाने भाग घेत वृक्षाची लागवड केली. वृक्ष लागवडीकरिता कुमारी सोनल डहाके, कुमारी दीपा सोळंके, कुमारी पवार, कुमारी हर्षिता भातकुले, कुमारी झरवडे यांनी सहभाग घेत वृक्ष लागवड केली. वरील वृक्षारोपण सोहळ्यास यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचा उद्देश शासनाचा आहे हीच संकल्पना साकार करण्याकरिता उपविभागातील कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संगोपनावर आपली कामे सांभाळून लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे श्री DB पोटे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपविभाग अचलपूर शहर 2 यांनी यावेळी सांगितले. श्याम गुप्तासह शानू खान, SCN न्यूज, परतवाडा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाने या वर्षाकरिता आपल्या 13 कोटी वृक्ष लागवडीचं आपल्याला उद्दिष्ट दिलेलं आहे सर्व महाराष्ट्राला. तर यामध्ये प्रामुख्याने शासकीय यंत्रणेचा त्यांना सहकार्य अपेक्षित आहे. त्याकरिता सर्वच शासकीय यंत्रणेला त्यांनी असं उद्दिष्ट दिलेलं आहे. त्यामुळे आपल्यालासुद्धा
आपल्या महावितरणच्या वतीने आपल्या विभागाला सुद्धा शासनाचं काही उद्दिष्ट आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आपण त्या अनुषंगानेच आज दिनांक 13/7/18 रोजी आपण आमच्या अचलपूर शहर उपविभागाच्या वतीने उपविभाग क्रमांक 2 वतीने आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यानंतरसुद्धा आम्हाला हा कार्यक्रम कंटिन्यू चालू ठेवायचा आहे कारण जे काही उद्दिष्ट आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आम्ही सुलतानपुरा येथेसुद्धा आमच्या कार्यक्षेत्रामधील 33 KV उपकेंद्र 33 KV सुलतानपुरा येथे उपकेंद्र आहे तिथेसुद्धा आम्ही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेणार आहे. तर या वृक्ष लागवडीचं मुख्य कारण म्हणजेच आपल्याला जी पर्यावरणाची जी काही निगा राखायची आहे ते त्याकरता आपलं हे वृक्ष लागवड हे म्हणजे दिस ट्रीज किंवा ट्रीज प्लांटेशन दिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्यामुळे इट मेंटेन्स अवर एन्व्हायरमेंट. तर फॉर मेंटेनिंग दिस एन्व्हायरमेंट दिस ट्री प्लांटेशन ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्या अनुषंगानेच आम्ही हे ट्रीप हा कार्यक्रम घेतो आहे आणि आम्हाला शासनाने दिलेलं जे काही उद्दिष्ट आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांच्या आपल्या माझ्या अधिपत्याखाली जे काही आमचे कर्मचारी आहे सर्वांनाच माझी अशी विनंती राहील की सर्वांनीच आपण या पर्यावरणामध्ये आपण आपला सर्वांचा सहकार्य करू आणि शासनाचा जो काही उपक्रम आहे शासनाचा गो ग्रीन हा जो काही उपक्रम आहे त्यामध्ये आपण सहकार्य करू अशी मी सर्व आपल्या उपविभागाच्या वतीनं ग्वाही देतो आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आलेगाव वनपरिक्षेत्र 6 ठिकाणी 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत विविध प्रजातीच्या रोपांची लागवड सुरू करण्यात आली असून 110 हेक्टर क्षेत्रामध्ये 85,460 रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाचा 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत 1 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वाजता वसाली नियत क्षेत्र क्रमांक 6A मध्ये रमण जैन जिल्हा परिषद सदस्य आलेगाव सुभाष खुळे पंचायत समिती सदस्य सावरगाव यांच्या हस्ते बांबू रोपाची लागवड करण्यात आली. त्यावेळी आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे क्षेत्र सहाय्यक RT जगताप वनरक्षक SR अलाड वनमंजूर SV चौहान इत्यादी रोप लागवडीसाठी उपस्थित होते. आलेगाव वनपरिक्षेत्रात 6 ठिकाणी 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत विविध प्रजातीच्या रोपांची लागवड सुरू करण्यात आली असून 110 हेक्टर क्षेत्रामध्ये 85,460 रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नलिंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर नवेगाव येथील रोपवाडिकेमध्ये 5 ते 6 उंचीची रोपे वनमहोत्सव कालावधीत विक्रीसाठी सवलतीचे दरात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन त्यांचे शेतातील बंधावर जास्तीत जास्त रोपे लागवडी करावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव यांच्या वतीने करण्यात आले. अब्दुल जफर, SA News, अकोला. महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या अंतर्गत आज 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत वसाली कंपार्टमेंट नंबर 6A मध्ये 20 हेक्टर बांबू रोपवण्याचं आपण बांबू लागवडीचे उद्घाटन येथे श्री रमणजी जैन जिल्हा परिषद सदस्य आलेगाव व श्री खुळे साहेब पंचायत समिती सदस्य सावरगाव यांच्या हस्ते येथे करण्यात आलेलं आहे. सदर क्षेत्रामध्ये 20 हेक्टरमध्ये आपण 5,560 बांबूची लागवड करणार आहे. ठीक आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कमलाच्या देठावरती सुडा मा
परंपरा तोच विश्वास, एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड परतवाडा। अल्पछा विश्रांतीनंतर पाहूया मराठी बातमीपत्र विस्तारित स्वरूपात। अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कांडली ग्रामपंचायत परिसरातील वार्ड क्रमांक 1 मधील शांती दालमिल मागील परिसर गोवर्धन विहार येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून नालीचे पाणी रस्त्यावर येऊन गटारगंगा झाली असताना पथदिवे बंद अवस्थेत अशा अनेक समस्यांच्या विळख्यात येथील नागरिक जीवनयापन करीत असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने येथील रहिवाशांनी गटविकास अधिकारी अचलपूर यांना निवेदन देऊन तत्काळ या समस्या निकाली काढा अशी मागणी केली। या परिसरात नागरिकांची मोठी वसाहत असून ग्रामपंचायत प्रशासनाकडे आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधेचा अभाव असल्याने रस्त्याची दैनावस्था झाली असून रस्त्यावर पाण्याचे डबके जागोजागी दिसायला मिळत आहे, तर नालीतले सांडपाणी जाण्याकरिता कुठलेच नियोजन नसल्याने ते सांडपाणी रस्त्यावर झिरपत आहे। पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटनेत वाढ होत असून महिला असुरक्षित आहेत। पावसाच्या वातावरणात सरपटणारे प्राणीही जीवाला घातक ठरू शकतात, तरी तत्काळ येथील समस्या निकाळी काढाव्या अशी मागणी प्रल्हाद कडू, के एस खडके, रवी देशमुख, अमर काळे, उज्ज्वला खंडारे, वर्षा वैद्य, सरिता जावरकर, वंदना खांडेकर, दामिनी खांडेकर, शालू धुरंधर, प्रीती आसोलकर, नलिनी गावंडे, हर्षा निंबाळकर आदींनी केली। यावेळी निवेदन देताना साहेबराव काठोडे, सुहास कोंडे प्रामुख्याने उपस्थित होते। श्याम गुप्तासह प्रदीप आमजरे, एसए न्यूज, कांडली। कार्यालयाचे आम्ही अंतर्गत आहोत, तिथे रोड नाही, नाल्या नाही, मुलांचे ऑटो फसतात, मुलांसोबत वाईट घटना होतात, छेडछाड होते मुलींसोबत, पूर्ण गडर गडर आहे, गटराचे पाणी बाकीच्या एरियातले आमच्या एरियात सोडले जाते, घाण पाणी, सांडपाणी। आम्ही ग्रामपंचायत, आम्ही लक्ष्मीनगर गोवर्धन विहारमध्ये राहतो आणि आज आम्हाला साहेबांना निवेदन दिलं आहे आम्ही, एक त्यामध्ये आमचे रस्ते, दिवे, त्यानंतर नाल्या ह्या समस्या आहेत, त्यांनी तसं आश्वासन दिलं आम्हाला पूर्ण करते। राहतो आमच्या खूप असे 15 वर्षापासून राहतात, 2004 आम्ही आलेलो आहो, तरी आमच्या ग्रामपंचायत आमचं काहीच हे केलं नाही। आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो तर आम्हाला ग्रामपंचायतने नोटीस दिलेली की कर वसुलीची टॅक्स आम्हाला नोटीस दिली त्यांनी, आणि आम्ही सगळ्या महिला इथे आलेलो आहो ग्राम, आणि साहेबांना भेटलो, निवेदन दिलं आणि आम्ही आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडली। हे होते आजचे विशेष बातमीपत्र, पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 नवीन बातमीपत्र असून, तोपर्यंत नमस्कार।